कियान शाह बर्थडे बॉय। प्रतापगढ़ है महाबळेश्वर मधला दुसरा दिवस आहे। आम्ही आता हॉटेलमधून निघतोय, आता वाजले सकाळचे 10:30। आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो होतो द न्यू हिल रिट्रीट मध्ये। सो आता इथून निघून आम्ही आता महाबळेश्वरचे पॉइंट करणार आहे आणि तसंच घरी जाता जाता मॅप्रो गार्डनला सुद्धा जाणार आहे। आणि आज हा बर्थडे बॉय कियान शाह बर्थडे बॉय। कियान शाह बर्थडे, आपण रात्री केक कापला ना। ओ केक कसा होता? छान। रविवार असल्यामुळे बरीच गर्दी आहे महाबळेश्वरमध्ये। आपण आता चाललोय ऑर्थर सीट पॉइंटला आणि महाबळेश्वर मंदिराला ऑलरेडी जाऊन आलेलो आहे आम्ही। सो आता बघू महाबळेश्वर मंदिरामध्ये जायचं की नाही, कारण माझा तुम्ही जर का पाहिलं तर माझा मागचा व्हिडिओमध्ये मी महाबळेश्वर मंदिर ऑलरेडी दाखवलेलं आहे। सो आता आपण ऑर्थर सीट पॉइंटलाच जाऊयात आणि तिथून पुढे मंकी पॉइंट, सावित्री पॉइंट हे पॉईंटसुद्धा करूयात। ओल्ड महाबळेश्वरमध्ये पंचगंगा नदी मंदिर, महाबळेश्वर मंदिर, अतिबळेश्वर मंदिर, रुद्रेश्वर मंदिर, कृष्णाई मंदिर, मारुती मंदिर, ऑर्थर सीट पॉइंट, विंडो पॉइंट, हंटर पॉइंट, इको पॉइंट, मालकम पॉइंट, टायगर स्प्रिंग पॉइंट, कॅसल रॉक पॉइंट, मंकी पॉइंट, मार्जोरी पॉइंट, सावित्री पॉइंट आणि एल्फिस्टन पॉइंट, अप्पर आणि लोअर एवढे पॉइंट या इथे आहेत ओल्ड महाबळेश्वरमध्ये। महाबळेश्वरला जर का तुम्ही पहिल्यांदाच भेट देत असाल तर तुम्ही गाईडच्या मदतीने महाबळेश्वरचे सगळे पॉईंट्स फिरू शकता, कारण महाबळेश्वरचे पॉईंट्स जे आहेत ते बऱ्यापैकी लांब आहेत। आणि शिवाय गाईड जर का तुम्ही हायर केला तर तुम्हाला गाईड डिटेलमध्ये त्या पॉईंटची माहिती देतात। आम्ही आत्ता एल्फिस्टन पॉईंटकडे निघालो आहे। इथे दिलेल्या माहितीनुसार हा जो पॉईंट आहे एल्फिस्टन पॉईंट हा डिस्कवर केला डॉक्टर जेम्स मुरे यांनी 1830 साली। इथून दोन व्हॅलीज दिसतात, एक म्हणजे कोयनाची व्हॅली आणि दुसरी आहे सावित्री व्हॅली। ज्या दोन्ही व्हॅलीज आहेत ह्या राईट साईडला आहेत, म्हणजे उजव्या बाजूला आहेत आणि इथूनच समोरच्या बाजूला प्रतापगड दिसतो आणि या इथून पॅनोरॉमिक व्ह्यू खूप भारी आहे।
एल्फिन्स्टन पॉइंट हे महाबळेश्वरमधील सर्वात उंच ठिकाणांपैकी एक आहे. प्रतापगड किल्ला, कोयना व्हॅली आणि आसपासच्या परिसराच्या विलोभनीय दृश्यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध असून या ठिकाणी सावित्री नदीचा उगमही आहे. 1830 सापडलेल्या एल्फिन्स्टन पॉइंटचे नाव माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, बॉम्बे प्रेसिडेन्सीचे तत्कालीन गव्हर्नर यांच्या नावावरती आहे. प्रतापगड आहे. आम्ही आता एल्फिन्स्टन पॉइंट आमचा झालेला आहे. आम्ही आता इथून निघतोय. आपण आता ऑर्थर सीट पॉइंटला जाणार आहोत. पुढे जायचं. थांब, ते मॅगी बनवतात. आजी मॅगी बनवतात. आजीनं सांग, मला भूक लागली म्हणा, लवकर द्या. काय घेते प्राची? बॅग तर ते बाबा बॅग मागतात. आजोबा बॅग मागतात. आता ह्याच्यात नको, हे तिखट आहे. हा आहे ते, हा आहे. आम्ही ना आता ऑर्थर सीट पॉइंटला आलोय. प्रियांश, प्राची, चला इथून खाली ऑर्थर सीट पॉइंट. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आता महाबळेश्वर मध्ये खूपच गर्दी. संडे असल्या काय हवं तुला? काय चाललंय? लटकतो झाडाला. लटक की अशी परत 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 लटक 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 लटक. अय्यो, परत परत परत. चला चला, आपल्याला खूप खाली जायचंय. चला रिटर्न बँक वन इको पॉइंटला चाललोय आपण. त्यांना सांग इथे ना आपला जो व्हॉइस आपल्याला परत येतो. आपण आवाज दिलेला हे काय आहे? व्ह्यू फ्रॉम सावित्री पॉइंट, कॉस्टल ड्रॉप पॉइंट. ऑर्थर सीटचा पॉइंट 6 व्ह्यू पॉइंटने बनलेला आहे. ऑर्थर सीट पॉइंट, टायगर स्प्रिंग पॉइंट, हंटर पॉइंट, इको पॉइंट, विंडो पॉइंट, मालकम पॉइंट असे 6 पॉइंट या ऑर्थर सीट पॉइंटला गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. एलिफंट हेड पॉइंट आहे खाली आणि मंकी पॉइंट पण आहे. कुठे हे फर्स्ट जे ते हत्तीचं डोकं जे असतं, डोक्याचा वरचा भाग तो तसा वाटतो. आणि त्याच्या पुढे असं वाटतंय माकडं बसलीत, माकडांची हे बरोबर दिसली दिसली तिथे पुढे. हा कोणता पॉइंट आहे?
मंकी पॉइंट कळला कोणता पॉइंट आहे मंकी पॉइंट फ्रॉम ऑर्थर से तोरणागर फोर्ट प्रतापगड आणि सावित्री वॅली हे तिन्ही इथून दिसतात या पॉइंटच्या इथून तिन्ही दोन गड आणि सावित्री वॅली तोरणागड पण दिसतो का हो कुठल्या कुठल्या बाजूला हा थांबा तोरणा या साईडला कारण भोर या साईडला आहे भोरच्या बाजूलाच वेल्ल्यामध्ये तोरणा आहे खालच्या बाजूला रायगड खालच्या बाजूला आणि प्रतापगड तर समोरच्या बाजूला आहे ओके त्या पॉइंटवर दिसतो हा इथून पण दिसणार पण आता गर्दी आहे तो पॉइंट कोणता आहे त्यामुळे दिसत नाही ऑर्थर सीट त्या बाजूला हा ठीक आहे त्या बाजूला ऑर्थर सीट लावतो आपण आता कुठल्या पॉइंटला चाललोय आपण आता ऑर्थर सीटला चाललोय आपण आता पाहिले हंटिंग पॉइंट मंकी पॉइंट आणि मॅल्कम पॉइंट आपण चाललोय ऑर्थर सीटला हे सगळेच पॉइंट खूप जवळजवळ आहेत आणि प्रतापगडला आम्ही जाणार होतो पण सकाळी कॅश लवकर उठलाच नाही सो प्रतापगड कॅन्सल केला आणि कारण काय पायथ्यापाशी गाड्या लावून गाडी लावता येते आणि तिथून पुढे पण वरती 450 पायऱ्या आहेत सो एवढ्या पायऱ्या चढून त्याला घेऊन जाणं अवघड होतं कारण लवकर उठला असतं तर आम्ही जाणारच होतो पण उन्हाचं नंतर जाण्यात पॉईंट नव्हता कारण आम्हाला घरी पण लवकर पोहोचायचं आहे कारण घरी वेगळंच सेलिब्रेशन आहे पाजर आहे का इथे सर आहे पी सांडू नकोस पी यांश तुझं काय चाललंय आम्ही ट्रेकिंगची प्रॅक्टिस करतोय दगडावर चढायची दगडावरती हा दगडावर डोंगर चढायची हा चल आपल्याला सोड आपल्याला ट्रेकिंग करायचं सर हा सोड इथं आत लाव मग हा पुढं आपण आता चाललोय ऑर्थर सीटला जातो इथून व्ह्यू पॉइंट आहे सावित्री पॉइंट आणि कॅसल रॉक पॉइंट सर ऑर्थर यूज टू सीट हियर अँड स्टेअर ॲट द सावित्री रिवर इन विच हिज वाईफ अँड चाइल्ड हॅड ड्रॉन ऑर्थर सीट इज फेमस फॉर फ्लोटिंग ऑफ लाईट ऑब्जेक्ट्स इन एअर ऑर्थर सीट हे महाबळेश्वरमधील सर्वात लोकप्रिय व्ह्यू पॉईंटपैकी एक आहे जे सुमारे 13 किलोमीटर अंतरावरती आहे सुसाईड पॉईंट म्हणूनही या नावानेही या पॉईंटला ओळखले जाते हे सर्व बिंदूंची राणी म्हणून लोकप्रिय आहे कारण ते ब्रह्मरायन आणि सावित्री नदीच्या दाट खोऱ्यांचे सर्वात मंत्रमुग्ध करणारे आणि आकर्षक दृश्य देते कियांश ए बाळा छान आहे ना काय बघतोय तू काय बघतोय काय बघतो कियांश काय बघतो हा काय बघतोय तू सांग ना मला काय बघतो मला दाखव तू बघतोय ते काय बघतोय ते दाखव शकतो काय दिसतंय तुला तिथनं काय दिसतं हा डोंगर दिसतो हा ऑर्थर सीट पॉइंट हे महाबळेश्वरमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते ऑर्थर सीट 1470 मीटर उंचीवरती असून महाबळेश्वर मार्केटपासून 13 किलोमीटर अंतरावरती आहे या पॉईंटचं एक वैशिष्ट्य आहे जर आपण कोल्ड्रिंक्सचे बॉटलची टोपणं जुनी नाणी जर का दरीत टाकली तर ती हवेच्या दाबामुळे वरच्या दिशेने येताना आपल्याला दिसून येतात ऑर्थर सीट पॉइंट करून आम्ही आता मॅप्रोला जाण्यासाठी निघतोय दुपारचे 1:30 वाजलेत इथून पुण्याला जाण्यासाठी 3.5 तास लागणार आहेत 3 ते 3.5 तास लागणार आहेत संध्याकाळीसुद्धा घरच्यांबरोबर त्याचा बड्डे सेलिब्रेशन आहे
आता आम्ही महाबळेश्वरमध्ये तिघंच आलो होतो, तर मग आता आमच्या तिघांचं बर्थडे सेलिब्रेशन करून झालंय, आता घरच्यांबरोबर करायचं आहे. आम्ही इथून मॅप्रो गार्डनला जाऊन तिथून घरी जाण्यासाठी निघणार आहे, तर मग आपण आता निघूयात मॅप्रो गार्डनला जाण्यासाठी. यश त्याच्या पप्पांबरोबर ट्रेकिंगची प्रॅक्टिस करतोय. मॅप्रोच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आम्ही आता मॅप्रो गार्डनला जाण्यासाठी निघतोय. ही संपूर्ण मॅप्रोचं पार्किंग आहे, फ्री पार्किंग आहे. चला पटापट चला. यान चॉकलेट घ्यायचं ना, जेलीचं. मॅप्रो गार्डनमध्ये चाललोय आपण आता. आम्ही ओम आणि निशितसाठी जॅम घेतले, मिक्स फ्रूट जॅम. दादासाठी फलेरो घेतले, स्ट्रॉबेरी फलेरो. आणि दादा जेली खातोय. दादा अजून काय घ्यायचंय, काय घ्यायचंय? हा जॅम घ्यायचंय. काय घेतली आई, काय घेतली? हां आई तेवढं खाऊ घेतली. आम्ही इकडे बसलो किरणशाने, मी तर मज्जा बसली मज्जा. नाही पाहिजे तर तुझा फोटो काढायचा याच्यापाशी. चल या या इथं उभा रा. मॅप्रो गार्डनमध्ये शॉपिंग करून आम्ही आता घरी जाण्यासाठी निघतोय. महाबळेश्वरची माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असल्यास पुणेकर प्राची या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.